पाहूया बातम्या विस्तारानं। राज्यात परप्रांतीय तसंच गुन्हेगारी प्रवृत्तीचे परप्रांतीय गोव्यात येऊन नाव बदलत असल्याचं वृत्त इन गोवानं दिलं होतं। यामध्ये गोमंतकीय आडनाव वापरले जात असल्याचं निदर्शनास आले होते। या वृत्तानंतर गोमंतक भंडारी समाजानं या प्रकारावर आळा घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हे परप्रांतीय नाव बदलून ओबीसी सर्टिफिकेट मिळून अनेक योजनांचा लाभ उठवत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। की आमचे जे गोमंतक भंडारी समाजाचे नाव घेऊन खूप मायग्रेट झालेले लोक या गोव्यात येतात आणि ते सब रजिस्ट्रान वचून नाव आपली चेंज करता। आणि तुम्ही वाचला असले सगळे पेपरांचेर खूप पावटी नाव असे चेंज जाऊन येता। हे न जाऊचे म्हणून आम्ही सीएमाकडे रिक्वेस्ट केला। कित्याक चडशे ह्यो गोष्टी बार्देसान मार्मोगोवा आणि सालसेतान ह्यो जाता। हे मार्गेरेट लोक थंय चड जाल्ले आसा आणि आम्ही त्यांना इतले रिक्वेस्ट केले आसा की जर कोणे समज हेचे नाव चेंज केले सारखे झाले सरकाराच्या वतीन जाल्यार तेणी समाजाकडेन इन्फॉर्मेशन लागून हे सगळे किती ते लेटर धाडचे असे म्हणून आम्ही तिच्याकडे मागणी केल्या। साहेबांनी सीएमान सांगला की आम्ही हेचेर विचार करतले आणि किती तो न्याय दितले म्हणून। धन्यवाद। तुम्ही तुमच्या समाजान येण पहिली तुमचे किती एक्झामिनेशन असा दिल्या बिन झाल्या सर्टिफिकेटी पहिली यो नाव चेंज आमचे काम चालू असा। जे कोणी भोगस सर्टिफिकेट दिले आहे त्यांना सगळ्यांक ते कॅन्सल करपाचं डेप्युटी कलेक्टर विचार। आमचं जो कमिटी असा गोंयभर त्या कमिटीची आता आम्ही व्यवस्थित सगळे कोणांक दिल्ल्यो असा तांकां ज्यो केसीस आमच्या नजरे समोर आयल्या ताजी बरे रितीन स्क्रुटिनी जावची आणि जर कोणे दिल्ली असा जाल्यार ताजेर एक ॲक्शन घेवची म्हणून आम्ही एक ऑलरेडी हे काम चालू केले असा। इवन हे कास्ट चेंज करता पळय घातक खूप। कारण कित्याक आज लोक सगळ्यात व्हडलो प्रश्न खंयचो आहा एक पंचायत इलेक्शन पासून म्युनिसिपालिटी इलेक्शन आणि जिल्हा पंचायत इलेक्शन हे जे लोक आहा पळय हे जाय तसल्यो सर्टिफिकेटी घेता आणि इलेक्शन कॉन्टेस्ट करता। इलेक्शन कॉन्टेस्ट करता ते सोड इलेक्शन कॉन्टेस्ट करून ते जिखूनही येतात आणि त्यांचा समाज हरशी ना ते जनरल कॅटेगरीचे लोक पण ते ओबीसीचे सर्टिफिकेट घेऊन पाच पाच वर्षां एन्जॉय करतात।